शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहेत, तसेच ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील वाढीवर आहे। तर नवीन वर्षात नगर परिषदने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 143 जणांवर कारवाई करत 62,000 रुपयांचा दंड वसूल केला आहे। केंद्र, राज्य, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना नियम पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे। त्यानंतरही काही बेशिस्त नागरिकांकडून अद्यापही हे नियम पायदळी तुडविले जात असल्याचे दुर्दैवी चित्र आहे। नागरिकांचे हे वर्तन शहरात कोरोना संक्रमण वाढीस पोषक ठरणार आहे। अशांवर वचक असावा याकरिता नगर परिषदच्या पथकांद्वारे शहरात कारवाई करण्यात येत आहे। नवीन वर्षात दिवसभरात विना मास्कने फिरणाऱ्या 146 जणांवर पथकाने कारवाई करून त्यांच्याकडून 62,700 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी दिली। सदर कारवाईत तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, पोलीस उपनिरीक्षक भूते, नगर परिषदचे लेखाप्रमुख दिनेश पाटील, बांधकाम विभाग प्रमुख गणेश अंदुरे, श्रीकांत मेश्राम, अभिषेक अंबागडे, विजय पडोळे, दीपक आकरे, प्रकाश बर्वे, दिलीप बिस्मोगरे, विजय बतकर, मनोज चिंटोले यांचा सहभाग होता। शहरात वाढते संक्रमण बघता नागरिकांनी मास्क न घालता बाहेर पडू नये असे आवाहन रामटेक नगर परिषद तर्फे करण्यात येत आहे। तर कोविडमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी वंदना सोरंगपते यांनी केली आहे। धोका लक्षात घेता लोकांनी जे कोविड अनुरूप व्यवहार आहे तो किंवा कोविड अनुरूप जे काही निर्देश आहे ते पालन करायला पाहिजे, याकरता आम्ही पुन्हा एकदा कारवाईची मोहीम सुरू केलेली आहे। यामध्ये लोकांनी नियमितपणे मास्कचा वापर करणे, जे सामाजिक अंतर पाळण्याबाबत जे आहे ते सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटाईज करणे आणि तात्काळ आपलं वॅक्सिनेशन करून घेणे, स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं वॅक्सिनेशन करून घेणे आणि स्वतःला, कुटुंबाला आणि आपल्या समाजाला या कोविडची जी महामारी आहे यापासून सुरक्षित ठेवणे हा सगळा या कारवाईचा उद्देश आहे। आणि जे असं करताना आढळणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई ही नियमितपणे आता केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट।